SP मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण अण्णाभाऊ साठे यांची माहिती जाणून घेऊ। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वाळूबाई साठे होते। अण्णाभाऊ साठे हे शाळेत शिकले नाहीत, केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले। नंतर तेथील सवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली। त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसरी जयवंता साठे या होत। त्यांना एकूण 3 अपत्ये होती, मधुकर, शांता आणि शकुंतला। अण्णाभाऊ साठे हे पहिल्यांदा श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसारणीने प्रभावित झाले। 1944 मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले। याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते। ते 1940च्या दशकांमध्ये कार्यरत राहिले। भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे 20,000 लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा अशी होती की ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है। इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी भाषिक विभागातून वेगळे मराठी भाषी राज्य म्हणजे बॉम्बे राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती। अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला। इसवी सन 1958 मध्ये बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे। यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले। या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत अण्णाभाऊ साठे यांचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते। त्यांनी म्हटले आहे की दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारापासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही। अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या, त्यामध्ये फकीरा समाविष्ट आहे, जिला इसवी सन 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या लघुकथांचा संग्रह 15 आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अभारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत। कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीत 10 गाणी लिहिली। अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कथाशैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंझार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमरीपासून वाचविण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केले। नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारीद्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारले जाते। मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लेखनावर लक्षणीय प्रभाव टाकला। त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला। त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या 2 गाण्यांतून मुंबईला दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान आणि अन्यायपूर्ण असे म्हटले आहे। अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे। महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते। आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात।
संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. वयाच्या 48व्या वर्षी 18 जुलै 1969 रोजी एक थोर मराठी समाज सुधारक, लोककवी आणि लेखक असलेले अण्णाभाऊ साठे यांचे निधन झाले.